बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर काँग्रेसचे पुण्यातले उमेदवार विश्वजित कदम, शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुमारे 200 वाहनांचा ताफा मावळसह पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा फौजफाटा यासह शक्तीप्रदर्शन करत मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः हजर राहिल्यानं त्यांना तोंड दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमलेली होती. तर मावळमधलेच आपचे उमेदवार मारुती भापकर यांनी ना ढोल ताशांचा गजर, ना आलिशान गाड्यांचा फौजफाटा डामडोल, ना हजारो कार्यकर्ते, पण साधेपणामध्ये आपला अर्ज दाखल केला. बसमधून प्रवास करत केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते बरोबर घेऊन त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची ताकद जी या खालच्या 3 मतदारसंघात आणि घाटावरच्या 3 मतदारसंघात एकूण या मावळ लोकसभा मतदारसंघात जी आहे ती बघितल्यानंतर कुठच्याही विरोधक नेत्याला भीती वाटणार आणि म्हणून 3 किंवा 4 सभा घेऊन काही वातावरण बदलणार नाही. 10 सभा झाल्या तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय हा निश्चित आहे. पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही प्रचार यंत्रणेला सुरुवात केल्यानंतर अतिशय कमी कार्यकर्त्यांसह आम्ही प्रचार यंत्रणा राबवत असताना पोलिसांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आमच्यावरती 3 गुन्हे दाखल झालेले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील विशेषतः पिंपरी पोलीस स्टेशनचे PI हे पक्षपातीपणा करतायत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुपारी घेतल्याप्रमाणे ते आमच्यावरती दडपशाहीचं धोरण राबवतायत. आम्ही अशा प्रकारचं धोरण त्यांचं स्वीकारणार नाही, आम्ही त्याला विरोध करू. परभणीतून आघाडीचे विजय भांबळे यांनी 5 मंत्र्यांसह आणि महायुतीचे संजय जाधव